नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र। स्वागत है आपका सानी करके व्लॉग में। मला ब्लॅकमेल केलं जरा थोडस, आणि 50,000 सबस्क्राइबर करा लगेच लगेच करू। मला तू एकूण अपेक्षा होती। अरे प्रेम मेम काही नाही, पण मला असं YouTube चॅनल, मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप वाट बघत होता न्यू व्लॉगची, अँड त्यासाठी मी आज लवकर उठली आहे आणि लवकर उठून मी आंघोळ सुद्धा केली आहे। म्हणजे लवकर म्हणजे तसं 9:30 वाजले, बट तरी सुद्धा 9:30 वाजता मी उठून आंघोळ करून बसली आहे। म्हणजे आज ऑलमोस्ट आठवड्यानंतर, 5-7 दिवसानंतर आधी शूटवरून परत आलाय, अँड आम्ही खूप दिवसांनंतर भेटणार आहे आज। सो आजचा डे खूप बिझी असणार आहे, सो मी आता फास्ट फास्ट आवरते। माझं आवरून झालेलं आहे आता सगळं, मी सगळ्यांना बाय बोलते आणि निघते आता फास्ट फास्ट, मला खूप उशीर झालाय। बाय भैया। तू काय रे सारखी मारामारीची गेम खेळत असतोस? आहे का तुझ्या पैसे कुठली चांगली गेम? अरे चांगली सुद्धा आहे आणि तू पैसे सुद्धा जिंकू शकतोस ते खेळून। तुला रम्मी सर्कल बद्दल नाही माहिती? रम्मी सर्कल एक असा फन अँड एंटरटेनमेंट गेमिंग ऍप आहे जे खेळून तू पैसे सुद्धा जिंकू शकतोस आणि जिंकलेले पैसे इन्स्टंटली विथड्रॉल पण करू शकतोस। माझ्या ना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल, जा लगेच ऍप डाउनलोड कर आणि रम्मी सर्कल खेळायला लाग। तुला फर्स्ट डिपॉझिट वरती 2,000 पर्यंत वेलकम बोनस सुद्धा मिळून जाईल। सो आता हे खेळायचं बंद कर आणि लगेचच रम्मी सर्कल डाउनलोड कर। या गेम मध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे आणि याची लस लागू शकते, कृपया स्वतःच्या जबाबदारीवर खेळा। ठीक आहे, बाय बाय। चलो गाईज, मी निघते आता। वाजलेले आहेत 1 अँड मी मगाशी बघितलं की काय घालू वगैरे। साडी घालायचा प्लॅन होता आज, बट आता मला दिवसभर बाहेर पण जायचं आहे अँड व्हिडिओज वगैरे करायचे आहेत मला आदित्यला। सो साडी मला दिवसभर ते हँडल करण्यात खूप हेक्टेक होऊन जाईल। सो मी बघत होते की मला कोणता ड्रेस घालता येईल का। गाईज सर आपल्याला भेटलेत फायनली एवढं सगळं फिरून। आधी थँक्यू, मला एवढे फोन केले तू आठवड्याभर। किती फोन केले मला तू? खूप केले, 70-80 फोन केले। एक पण फोन केला नाही त्यांनी मला। मी त्याला फोन करून बोलला की थँक्यू फोन केले, तर म्हणतो हो थँक्यू थँक्यू थँक्यू। 8 मिस कॉल पडले होते, 8 झालं। चल एक आठवड्यानंतर आलाय आणि परत चाललाय। सॉरी 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 सॉरी, फोन उचलत नाही माझ्या सगळे असं का करतो, येत नाही लवकर फोन। आता केला होता त्यांनी फोन। चला रील्स करूयात आपण। झुरळ एवढा चावतो, झुरळ कुठं होतो? झुरळ काय रे, कसले मच्छर होते माहिती? आता मच्छर चावला का झुरळ चावला? नक्की देवा, हे भगवान बिचारा। आधी आधी तुला तसंच पाहिजे, तुला आहे का नाही काही असं मच्छर चावलं का नाही? मला तर मुंगी पण नाही चावली। नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र। स्वागत है आपका सानी करके व्लॉग में। उसने फिर से डिसाइड किया है कि हिंदी वाला व्लॉग चला नहीं तो मराठी करेंगे, और उसको बहुत लोगों ने उचकाया है, इसलिए उसने फिर से मराठी 700 कमेंट आए कि मराठी में व्लॉग करो क्योंकि तुम मराठी हो। हाँ। गुजरात के, राजस्थान के, पंजाब के नहीं हो, तो इसलिए उसने डिसीजन लिया कि अभी मराठी करेंगे। आता बस ना मराठी में व्लॉग बना, मराठी व्लॉग करतो। आता कमेंट करा मी मराठी, जय मराठी, जय महाराष्ट्र पब्लिक, असं आपण म्हणू, जय महाराष्ट्र पब्लिक। तर मी फायनली ड्रेस घेतला आता एवढे 3-4 घेतला मी, तर आणि आदित्यामुळे मला चेंज करायला जागा पण नाही मिळाली। सो मी KFC वॉशरूम मध्ये चेंज केलं इकडे आणि मी घातलेले कपडे परत यात घेऊन टाकले। तर आता आम्ही तिघे चाललोय शिवानीच्या न्यू काय रे रॉयल चहाच्या दुकानाच्या ओपनिंग, काय त्याचं रुबाबदार, रुबाबदारच्या ओपनिंगला। थाटा माटात मिरवण तुला मी माने रूपाच्या ठिणकीन
माझ काही जरते लागल तुझ्या रूपाच्या खिडकी नाक माझ काही जरते करून आलोय आणि आम्ही सेल्फ ओन कॅफे मध्ये बसलो आहे मोहित सेपरेटो सेपरेटो कॅफे पण तू आणि आदित्य पहिल्यांदाच गेला होता ना कुठल्या ओपनिंगला कारण आम्हाला ब्लॅकमेल केलं जरा थोडस शिवानीने ये नाहीतर मी आहे तुम्ही आहे अशा टाइपचं बोलली ओपनिंगला जात नाही कोणाच्या पण आता जायला लागतंय आपल्या जवळच्याच माणसांच्या ओपनिंगला जायला लागतंय आणि थोडस सपोर्ट करायला लागतंय कारण भारी वाटत की मुलं मुली आपले आपल्या वयाचे जे पुढे जातात त्यांना सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे थँक्यू सो मच पण लोकांना पण भारी वाटलं यांना बघून असं इकडे ओरडत होते विशाल दादा आदित्य दादा हा ना आदित्य पण फर्स्ट टाइम गेला बोललो पण त्यांना की मी आज स्टेजवर आहे मी एवढं सगळं बघतोय पब्लिक अशी रिॲक्शन सगळी तर मला खूप असं वेगळं वाटत होतं तर म्हणलं मी कधी कधी इथं असतो खाली आणि आज मी इथं वरती आहे तर तुम्ही पण काहीतरी इथं असाल आणि मी विश करतो की त्यांना पण ही फिलिंग मिळाली पाहिजे की ज्यावेळेस आपण एवढ्या क्राऊड समोर असतो आणि तेवढं प्रेम देत असतात सो मेहनत करा सो गाईज आधी मी बधाई कोण आहे दो या मूवीला आलोय पण याला पावन खेळला यायचं होतं कॅन्सल झालं ते आम्हाला तिकीट पण भेटले नाही आणि कोण आलं सुद्धा नाही विशाल तर घरी गेला असं विषय झालं की आम्हाला पिक्चर बघायचं मूड झाला होता तेव्हा आम्ही दोघंच आता आलो इथे चलो मग कुठला पिक्चर बघायचा पण आता पण खूप जणांची अशी डिमांड पण आहे आधी कमेंट्स पण पडतात की तुमच्या दोघांच्या फ्रेंडशिप ब्लॉग फ्रेंडशिप ब्लॉग एवढे कमेंट्स तर फ्रेंडशिप ब्लॉग आम्ही नक्कीच बनवणार आहे पण त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल किंवा काय काय बघायचंय ते कमेंट मध्ये सांगा तसं आम्ही ब्लॉग बनवू सानिकाचे 50,000 सबस्क्राइबर करा लगेच करू लगेच फ्रेंडशिप ब्लॉग टाकतो लगेच चला हे व्हिडिओत घ्यायला पाहिजे होतं कसा आला आता कसला आला ना त्याची स्पीड बघूनच मला समजलं की आकेचे म्हणून गाईज ह्यांनी आत्ता आमच्या गाडीला ठोकलं असतं आक्यात जाधवनी व्लॉगिंग चल रहा है व्लॉगिंग एंट्री किती वाजता आलाय बघा 1 बाहेर आहे आक्या थांबा पहिले प्रमोशन होगा गाईज तुम्ही आक्याचा व्लॉग बघितला का तिथे मधले बीटी खाल्ले त्यांनी नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल आक्याच्या व्लॉग ची कितने दिन बाद मिल रहे दोस्त मी आक्याची समस्या ही आहे की सगळे मोठ्या मोठ्या कामांमध्ये आणि आता आम्हाला भेटायला आलाय आता तुम्ही बघितलं कसा आला आणि आता काय म्हणणार चल जातो आपल्या डिरेक्टरचा फोन आला एवढं वाईट चाललंय एवढं लांबून कोकणात भेटून घेतलं पण आक्याचा टाइम आहे ना हा टाइम काय बघ ह्याला या टायमाला फोन येत नाही नो डिरेक्टर नो प्रोड्युसर नो कोच दीड वाजलाय त्यांच्यासोबत पुढचं प्रोजेक्ट चुकीचं तेच म्हणतोय मी निस्तार आलाय सगळ्यांचा प्रोजेक्ट परत झाला आक्यावर स्कॅम सगळं चाललंय परत तू स्कॅम करतोय त्याच्यावर काय एक दिवस पण जात नाही बिना स्कॅम त्याचा टाइम दुसऱ्याला दिला तू मला आता बघितलं रुसला रे भाव हे मला तू एकूण ऑफिस समोसा चाट खायला आलोय आम्ही आता हालत दाखवायची मला तुझी हालत गाईज आत्ता ना गाडी समोर एक मांजर आली होती आणि तुम्हाला तर माहिती आदित्यचे मांजरांची किती दुश्मनी आहे तरी सुद्धा ती मांजर क्रॉस झाली ना आणि ती त्याला वाटलं ती धडकेल म्हणून तो एवढा जोरात ओरडले त्याला भीती वाटली आहे म्हणजे त्याला मांजरांबद्दल कन्सर्न आहे थोडा तरी पण तो उगाच म्हणजे भीती वाटते म्हणून दाखवतो की त्याला राग येतो भीती वाटते मोडून टाकेल पण त्याला मांजरांबद्दल कन्सर्न आहे त्या मांजरला काही झालं नाही म्हणजे मी काय मांजरांना उडून करत नाही एवढं काय नाही तो नाही त्या दिवशी काय बोलत असतो मांजर दिसली तर मी फाडून टाकेल मोडून टाकेल असलं बोलत असतो असा फुल जोश मध्ये पण त्याला भीती वाटते कि मांजरला काय झालं का म्हणून त्याची हार्टबीट वाढली सो त्याला मांजरांची घाण नाही वाटत त्याला फक्त फोबिया आहे मांजरांचा म्हणजे मला अजून धडधड होते रे अजून छातीत काय झालं ते मांजर साईडला गेली तिला काय झालं बॉडी माझी पूर्ण थरथर झाली मला वाटलं मी उडवली का मग आता डोळ्यासमोर जात नाही ते चित्र माहिती का कशी ती मध्ये आली प्रेम बघितलं का तुम्ही त्याचं मांजरांबद्दल अरे प्रेम बेम काही नाही पण मला असं काय आवडत नाही मी काय उडवू का मारू का खरंच पण त्याला खरंच प्रेम वाटलं त्या मांजरीबद्दल हे बघून मला खूप जास्त आनंद झालाय टाटा बाय बाय गुड नाईट Thank you.
सो गाईज किती वाजले आता? 4 वाजले, 4. आणि मी खूप खूप जास्त लेट आली आहे. सो गाईज कसा होता आजचा दिवस? मी तुम्हाला सकाळीच बोललो होतं आजचा दिवस खूप मोठा, खूप बिझी आणि खूप एक्साइटिंग असणार आहे. तर तुम्हाला तर 100% आवडला असेल व्लॉग. जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. अँड मी आणि आदित्य मगाशी एक गोष्ट बोललो की तुम्हाला आमच्या फ्रेंडशिप व्लॉगमध्ये नक्की काय काय गोष्टी बघायला आवडतील त्या नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय काय आवडेल त्या व्लॉगमध्ये बघायला. अँड भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.